शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक जगन्नाथ कराडे मूळचे देवरवाडी तालुका चंदगड येथील व सध्या विजयनगर रक्षक कॉलनी बेळगाव येथील उद्योजक श्री वैजनाथ देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पांडुरंग कराडे वय 60 यांचे मंगळवारी दिनांक 10 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे शुक्रवार दिनांक 20 रोजी दिवस कार्य होत आहे त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगन्नाथ यांनी बेळगाव येथे गोगटे कॉलेजमधून बीकॉम पर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी सुरू केली. 1986 साली ते शिवणगे तालुका चंदगड येथील पाटील घराण्यातील जयश्री यांच्याशी विवाहबद्ध झाले. विवाहानंतर नोकरी सोडून मोठ्या धाडसाने 1990 साली कल्लेहोळ येथे साई उद्योग स्टोन क्रशर सुरू केला. पत्नी जयश्री यांचेही त्यांना भक्कम पाठबळ मिळाले. जगन्नाथ यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर 1995 पासून ट्रक व ट्रान्सपोर्ट व्यवसायही यशस्वी केला. वडिलांच्या औद्योगिक कौशल्याचा आधार घेत त्यांचे सुपुत्र सूरज कराडे यांनीही श्री साई बालाजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायात मोठा विश्वास कमावला. जगन्नाथ यांच्या उद्योगातून आज 100 हून अधिक जणांना रोजगार मिळत आहे. चंदगड येथील दौलत उद्योग समूहाचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकारण व राजकारणातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. बेळगावचे तत्कालीन खासदार व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी तसेच विद्यमान आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. 2009 ते 2013 या दरम्यान देवरवाडी येथील व सीमा भागातील प्रसिद्ध असे वैजनाथ देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी असताना या मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच वैजनाथ मूर्तीला वज्रलेप तसेच बसवाना मूर्तीचे वैजनाथ पिंडीचे नूतनीकरण झाले. देवस्थानला जाणारा रस्ता डांबरीकरण केला. रस्त्याच्या बाजूने काँक्रिटीकरणाच्या संरक्षक भिंती उभारल्या. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी देवरवाडी येथे मराठी शाळेत वाचनालयासाठी त्यांनी मदत केली. त्यांचे सुपुत्र सूरज हे रक्षक कॉलनी विजयनगर बेळगाव रहिवासी संघटनेचे उपखजिनदार व बेळगाव येथील एकदंत क्रेडिट सोसायटीचे संचालक आहेत. जगन्नाथ यांच्या कन्या व जिल्हा पंचायतचे माजी आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश गोरल देसूर यांच्या सौभाग्यवती डॉक्टर स्नेहल याही BHMS MD असून संकेश्वर येथील SB शिरकोळी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. जगन्नाथ यांच्या उद्योगाचा डोलारा आज त्यांच्या पत्नी जयश्री, सुपुत्र सूरज, स्नुषा, रेशमा मोठ्या नेटाने सांभाळत आहेत. जगन्नाथ यांनी आपल्या सर्व भावांनाही मोठा आधार दिला. जगन्नाथ यांच्या कर्तृत्वाने त्यांचे वडील पांडुरंग हेही आज कृतकृत्य झाले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योजक जगन्नाथ यांची प्रेरणा नवउद्योजकांना मिळावी तसेच त्यांच्या आत्म्यालाही चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. बेळगाव परिसरातील नामवंत उद्योजक जगन्नाथ कराडे यांना चंदगड लाईव्हतर्फे श्रद्धांजली.